Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navin Real World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to home, आलोय 24 hours ड्युटी करून, म्हणजे आता घरी पोहोचतच आहे. सो ऑन द वे मी घेतले आहे बुक आहे, जसं तुम्ही बघितलं एक छानसं बुक आहे. आय गेस तुम्हाला आयडिया आलीच असेल का म्हणून. सो येस, अन्वेषाचा रिझल्ट लागला आहे 10th स्टँडर्डचा. And she has scored 80%, which is excellent and good, of course. 80% म्हणजे खूप चांगले आहेत परसेंटेज. आणि व्हेरी हॅपी फॉर हर. हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मला पॉसिबल नाही झालं लगेच तिला जाऊन भेटून कॉंग्रॅच्युलेट करायला. सो रचनाचा कॉल आलेला की अन्वेषा घरी आहे. सो दॅट लाईक प्लेझंट सरप्राईज येऊन अन्वेषाला. अँड येस, रेडी टू विश हर अँड कॉंग्रॅच्युलेट हर. सो सुपर एक्साइटेड. काय बोलायचं तुला अजून? मोर्या मोर्या बोल, चला बोला. मोर्या मोर्या मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे मोरेश्वर. चला आता बापाला तर नमस्कार करा. गॉड ब्लेस यू मोठे वा, सगळे मोठे वा. गॉड ब्लेस यू. आईला नमस्कार करा, आंटी आजीला नमस्कार करा. विचारलेलं की मी एक्झॅक्टली कोणता आता लिप शेड युज करते. सो जसं की तुम्हाला माहिती आहे की समर्स आहे आणि युजली आपले जे लिप्स आहेत ते ड्राय होतात अशा टायमाला, बट स्टील आपण पाणी पीत राहतो, हायड्रेटेड ठेवतो. बट नाही बोललं तरी काही लिपस्टिक्स असतात आपण लावल्यानंतर ते खूप वेळेसाठी आपल्या लिप्सवर राहत नाही, फ्लेक्स सुद्धा पडायला लागतात, कधी कधी तर ब्लीडिंग सुद्धा व्हायला लागतं, अँड दिस इज व्हेरी नॉर्मल. सो अशा टायमाला आपण कोणती अशी लिपस्टिक आहे ती यूज केली तर छान वाटेल, जी क्रीमी सुद्धा असणार आहे, सॉफ्ट सुद्धा असणार आहे आणि त्याचबरोबर लॉंग लास्टिंग सुद्धा असणार आहे. सो काही दिवसांपासून मी एक शेड यूज करते आणि तो आहे मामा अर्थचा पिंक रोज. सो अशा पद्धतीचे हे आता लिपस्टिक्स आलेले आहे. ही जी लिपस्टिक आहे ती आहे मामा अर्थची क्रीम मॅट लॉंग स्टेल लिपस्टिक. सो ह्यात 9 शेड्स आहेत. अर्थचे हे क्रीम मॅट लॉंग स्टेल लिपस्टिक्स जे आहेत ते तुम्हाला हायली पिगमेंटेड क्रीम मॅट टेक्स्चर देतो, विच लास्ट फॉर 8 आवर्स विदाउट एनी ड्रायनेस. त्याचबरोबर एक प्रॉपर इंटेन्स नरिशमेंट सुद्धा मिळते आपल्या लिप्सला, बिकॉज इट इज एनरिच विथ द गुडनेस ऑफ मुरुमुरु बटर अँड विटॅमिन ई विच प्रिव्हेंट्स पिगमेंटेशन. सो हे जे लिपस्टिक्स आहेत हे ब्लीड प्रूफ आहे, फ्लेक प्रूफ आहे आणि वन स्ट्रोक ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही तुमच्या लिप्सवर अप्लाय करू शकता. सो हे नॉन ड्राईंग फॉर्म्युला पासून बनलेले आहे म्हणून कम्फर्टेबल आहेत टू यूज ऑन डेली बेसिस. त्याचबरोबर हे टॉक्सिन फ्री आहेत आणि हार्मफुल केमिकल्स पासून ऑफकोर्स बनवलेले नाहीत, कारण मामाचे प्रोडक्ट तुम्हाला जसं की माहिती असतील मेडसेफ सर्टिफाईड आहेत आणि डर्मटॉलॉजिकल टेस्टेड आहे. अँड द बेस्ट पार्ट म्हणजे हे खूप अफोर्डेबल प्राइसला मिळते, ते म्हणजे फक्त 399 रुपीजला. ह्याचं जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला मी करून दाखवते. सर्वात आधी मी माझा जो फेस आहे तो प्रॉपरली क्लीन करून घेते. सो हे आहे मामा अर्थचं जेंटल मेकअप रिमूव्हल वाईप्स. तुम्ही बिफोर ऍप्लिकेशन तुमचं फेस क्लीन करण्यासाठी यूज करू शकतात आणि बेस्ट म्हणजे मेकअप रिमूव्ह करण्यासाठी फक्त एका वाईपने तुमचा जो पूर्ण मेकअप आहे तो क्लीन होऊन जातं. खूप इझी आणि कन्व्हिनियंट आहे, ट्रॅव्हल फ्री आहे, इझिली तुम्ही तुमच्या बॅगमध्ये कॅरी करू शकतात. त्याचबरोबर आईज आणि फेससाठी एकच आहे हा, म्हणजे असं वेगवेगळं वाईप्स यूज करायची गरज नाही आहे. प्लस वॉटर प्रूफ मेकअप असेल त्याला इझिली एका वाईपमध्ये क्लीन करून जातो. सो आता बिफोर ऍप्लिकेशन मी ह्याला यूज करते. सो
आता मी जो शेड यूज करते तो आहे पिंक रोज. सो वन ऍप्लिकेशन मध्ये इझिली अप्लाय होतंय आणि खरंच खूप क्रीमी आहे. सो जर इन केस तुम्हाला कोणाला हे लिपस्टिक्स घ्यायचे असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे. मामाचे प्रोडक्ट तुम्हाला अमेझॉन, नायका, फ्लिपकार्ट, पर्पल वर मिळतील. त्याचबरोबर तुम्ही माझा कुपन कोड सुद्धा युज करू शकता ज्याच्यामध्ये 20% ऑफ माझा कुपन कोड आहे रचना 2024. पण माझा जो कुपन कोड आहे तो फक्त मामाच्या ऑफिशियल साईट आणि मामाच्या ऍपवरच अप्लिकेबल आहे. जर तुम्ही मामाचा ऑफिशियल ऍप डाऊनलोड केला देन यू विल गेट अर्ली एक्सेस टू ऑल द सेल्स. म्हणजे जे पण सेल्स लागतील त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जेव्हा पण तुम्ही त्यांचे प्रोडक्ट युज कराल तर तुमचा जो फीडबॅक आहे तो नक्की द्या, कारण मामा अर्थ लिसन्स टू यू. त्यांनी नुकतंच आता त्यांचा अनियन शॅम्पू इम्प्रूव्ह केलेलं आहे बेस्ड ऑन युअर इनपुट. ते सतत अपग्रेड करत असतात त्यांचे प्रोडक्ट थ्रू रिसर्च अँड इनोव्हेशन फॉर बेटर क्वालिटी. बाय 2025 मामा अर्थला 1 मिलियन ट्रीज प्लांट करायचे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं मामाचे प्रोडक्ट ऑनलाईन तर मिळतातच, बट आता ते ऑफलाईन सुद्धा मिळायला लागले. सो जर इन केस तुम्हाला कधी तुमच्या नियरस्ट स्टोअर्सवर मामाचे प्रोडक्ट दिसले तर मला नक्की कॉमेंट. मूवी टाइम. समजतंय बाबू, स्टोरी मला सांगायची आहे नंतर. थिएटर फील पाहिजे त्यांना. गुड मॉर्निंग, कशा? आज घराचा रूप पूर्ण चेंज. कॉंग्रॅच्युलेशन. मी काय बोलली तुला काल, पुढचा विचार करायचा, पुढचा विजन. ही आपली बघ, ते एवढे घुसलेत मूवी मध्ये. काय रे, हिरोज हिरोईन का हिरोज? अन्वेषा तेव्हा छोटी होती, आता अन्वेषा तुझ्या हाईटची झाली आहे. कोणाची आंघोळ नाही झाली, सगळ्यांची आंघोळ झाली. ग्रेट, असं वाटत पण नाही चेहऱ्यात. तुला प्राइस देऊ, तुला आवडतं बाबू ते पिझ्झा पॉकेट सारखं. येस, आय वॉन्ट कांदा पोहे. कांदा पोहे इज इन मेकिंग. ब्रेकफास्ट गेटिंग रेडी. सकाळी सकाळी नाश्ता केला तर मग दिवस चांगला होतो. जेवण ऑलमोस्ट झालंय, भाजी आज एकदम फ्रेश वाटते. आता बरं वाटत, चेहरा असा असरा आणि एकदम असं फ्रेश बघून बरं वाटत.
जेवली झाला जेवण स्विमिंग करून आल्यावर यांना भूकच नाही लागली मुलांना कंटा येतो रोजना पाणी एवढं प्यायलेत ना की भूकच नाही लागत आहे जेवली तू हा मला माझं अजून जेवण करायचं तुझ्यासाठी काय स्पेशल हा तुझ्यासाठी काय स्पेशल किनवा फ्राईड राईस किनवा सनीला तर एवढा पाठ होणार आहे ना किनवा असं वाटतं कुठली चायनीज किंवा कुठली कोरियन डिश आहे किनवा मेन म्हणजे मला जोपर्यंत आवडते तोपर्यंत मी खाणार आहे मग माहितीच एका पॉईंट नंतर ना कंटाळ येईल मला पण जोपर्यंत आवडते अशा पद्धतीचं मी करून ठेवले किनवा असं बनवून ठेवलेलं चालतं हा मी त्याचं प्रोसेस पाहिलं ना कारण दरवेळेस केली करण्यापेक्षा असं कारण इट्स सीड खरं ना होते तर मी असं करून ठेवले म्हणजे असं जे पाहिजे तसं आता फ्राईड राईस काल कांदा पोहे केलेलं डोसासारखं पण बनवू शकतो सो इट्स रेडी बॅटर फटाफट फटाफट होईल किनवा टाकलं जे सर्वात जास्त आवडतं प्रोटीन ते टाकले पनीर किती छान केलंय ना आम्ही आलो आहोत अंबरनाथला गजानन महाराज यांच्या देवळात सो येस आता वाजले आहेत संध्याकाळचे 7 आणि दिवाबत्तीचा टाईम झाला आहे परत जायचं क्लिनिकला मला पण त्याच्या आधी आई आणि रचना गेल्या आहेत अंबरनाथला सिमाई सोबत कारण तिकडे एक आजी आहे तिला भेटायला गेले आहेत आणि तिथूनच मग ते परत रिटर्न येतील पण त्याच्या आधी घर एकदम शांत झालं आहे सकाळपासून जी मस्ती आणि जी धमाल होती तर अचानक एकदम घर खाली वाटतंय आणि एवढंच म्हणेल की स्पेंड युअर टाईम विथ युअर लव्ह वन्स ईच अँड एव्हरी मोमेंट सो एक सेल्फ रिअलायझेशन खूप इम्पॉर्टंट असतं आणि जेव्हा आपण एकटं असतो तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची जाणीव होते राईट फ्रॉम आपले फॅमिली मेंबर्स आहेत त्यांची किती किंमत आहे किंवा त्यांचं स्थान त्यांचं व्हॅल्यू किती आहे आपल्या आयुष्यात आणि जेव्हा ते नसतात तर घर कसं आपलं एकदम खाली होऊन जातं सो तसंच मला फील होत आहे मी एवढंच म्हणेल की प्रत्येक जण ट्राय करा जेवढं पॉसिबल होईल आपल्या फॅमिलीबरोबर जितकं टाईम मिळेल तेवढं स्पेंड करायला कारण हेच क्षण इम्पॉर्टंट आहे आणि आपण जगतो ते ह्याच क्षणासाठी जगतो सो प्लीज ट्राय युअर बेस्ट की जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करा अँड क्रिएट अँड चेरिश दोज मेमरीज फॉर एवर सगळे गेले आहेत पण माझ्यासाठी सगळी तयारी करून ठेवली आहे म्हणजे आई आणि रचनाने ऑफकोर्स प्रत्येक जण करतोच आपल्या फॅमिलीसाठी पण मला जास्त कष्ट नको करायला म्हणून साखर चहा पावडर सगळी रेडी आहे नंतर त्याच्यात फक्त पाणी टाकायचं आहे आणि सकाळचा पोहे जो राहिलेला तो मी गरम करून नाश्ता करणार आहे आणि आईने ऑफकोर्स आई किंवा रचनाने हा डब्बा ठेवला असेल अजून काय स्नॅक्स पाहिजे असेल तर सो येस हेच म्हणायचं आहे की ह्याच छोट्या छोट्या क्षण आहेत जे महत्त्वाचे असतात आणि एकमेकांसाठी जगणं हे किती इम्पॉर्टंट आहे हे प्रत्येकाला माहिती आहे पण जस्ट एक रिमाइंडर मी देत राहतो आणि कारण पुढे जाऊन या गोष्टी आपण मिस करणार आहोत सो लिव्ह युअर लाईफ टू द फुलेस्ट बी हॅपी कीप स्माइलिंग अँड थँक्यू सो मच गॉड की मला एवढी छान फॅमिली मिळाली आहे
एवढा छान परिवार आहे जिथे मी माझं सगळं सुख दुःख सगळं काही शेअर करू शकतो. आणि खरंच भाग्यवान आहे की अशी फॅमिली मिळाली की जी एकमेकांसाठी प्रयत्न करते की त्याला काय गरज आहे का, त्याला काय म्हणजे आपण नसताना काय मिस आउट नको व्हायला. आणि हेच एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्याने जे बॉन्ड असतं ते अजून स्ट्रॉंग होतं. नवऱ्या बायकोचं म्हणा किंवा आपल्या आईचं आणि आपल्या मुलाचं जे बॉन्ड असतं ते अजून घट्ट होतं नातं. आणि येस, कीप स्माइलिंग अँड चला. सो रेडी होत आहे का परत जायचं क्लिनिकला? गडबडीत मी विसरलोच की मला दुधाची चहा करायची होती, मी पाण्याची बनवली आणि आता एकदमच पुचट लागते. बट एनीवेज, आता जस्ट अन्वेषाचा मेसेज पाहिलेला की चाचीने तिला सांगितलं आहे की चाचूला सांग मेसेज करून की चहा पावडर आणि साखर टाकली आहे, फक्त दूध टाकायचं आहे. पण त्याच्यात पण मी गोंधळ केला आहे. एनिवेज, जोक्स अपार्ट, सो येस प्लीज डोंट जज की ह्याला साधं बेसिक चहा पण नाही करत आहे. ऑफकोर्स मी हॉस्टेलमध्ये, तुम्ही बोलू शकता स्कूलमध्ये, बोर्डिंग स्कूल आणि MBBSमध्ये सगळ्यात मोस्ट सिन्सिअर आणि मोस्ट पंक्चुअल स्टुडंट होतो. सो ऑफकोर्स डोंट जज की मला काही येत नसेल, ऑफकोर्स सगळं काही येतं. अँड एनिवेज, दॅट इज सेकंडरी. आणि आता चाललो मी क्लिनिकला, लवकरच भेटेल तुम्हाला. आणि येस, थोड्याच वेळात आय गेस म्हणजे अराऊंड 10:30 रचना आणि आई पण येईल. सो मग तेव्हाच भेटू. चला. सो येस, बॅक फ्रॉम क्लिनिक. सो आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की अन्वेषाला सरप्राईज द्यायचं आहे. सो रचना डायरेक्ट अंबरनाथवरून तिथे येणार आहे आणि स्वीटी पण जॉईन करणार आहे. आणि येस, एक छोटस सरप्राईज आहे. सो स्टे ट्यून. फायनली आम्ही सगळे भेटलो एकत्र. रचना आली आहे, स्वीटीला पिक केलं आहे आणि आई पण आली. छान गाडी चालवली रचनाने. हॅलो, सरप्राईज. कोणा पुढे जायचं? प्रिन्सेस रेडी टू रॉक. कोणाला माहिती का ती दीदी? दीदीची एक्झाम झाली ना दीदी, चांगले मार्क्स मिळाले. दे तिला पण. तिने अक्का बे खाली आणि इथे ह्या दोघी माझ्या अंगावर असे झोपले. टॅम्परिंग सेशन चालू आहे. ट्राय करतो ऑनलाईन ऑप्शन. तसंच बघत होतो पण काय पसंत असत मन मे लड्डू फुट रे. मन मे लड्डू फुट रे. थोडी सगळी विचार होती तिथे नायसा का नाही आली. बरेच का दुधी बाग बर.
आत्याची सासू टॅक्टिक नाही चालणार टॅक्टिक द सेलिब्रिटी इज आय स्टार स्टार ऑफ द डे रसगुल्लो पहिला आवडतं रसगुल्लो बिस्कुल दिदीला पण भरवायचं खाली मला जात रसच नाही चलो मी ऑल युअर ड्रीम्स कम टू मस्त मिळू दे छान पुढे मार्क्स इम्पॉर्टंट नाही बट टू फॉलो युअर ड्रीम्स टू फुलफिल युअर गोल्स थँक यू सो मच एव्हरी वन फॉर विशिंग मी आय एम सो ब्लेस्ड की माझी फॅमिली आली सेलिब्रेशनसाठी आणि असंच पुढे पण होईल आय होप का मी असंच स्कोर करत राहीन मार्क्स आणि खूप सारा प्रोग्रेस आणि सक्सीड होईल होणारच आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत एक झोपली एक गोल सगळे आलो नीलकमल इथे छोटीशी ट्रीट अरे बघ मी आणि दीदी खेळणार दीदी पेन कुठे बाय मस्त पार्टी झाली आणि बाय बाय काय झालं तुला कुठे जायचं सो येस बॅक टू होम आता वाजले आहेत रात्रीचे 12:30 उद्या परत 24 ड्युटी आहे आणि खूप छान गेला आजचा दिवस तुम्ही सगळे अभी मामा आणि श्रुती मामीला ओळखतच असाल जे आमच्या बरोबर गोवा ट्रिपला होते परत थायलंडला होते सो त्यांची जी मोठी डॉटर आहे आर्या जी आय गेस तुम्ही अबुनी आणि आमच्या ब्लॉग्समध्ये बघितलंच असाल सो ती पण 10th होती आणि तिला पण छान पर्सेंटेज मिळाले 85% सो कॉंग्रॅच्युलेशन टू यू आर्या अँड बेस्ट विशेस फ्रॉम ऑल ऑफ अस हा बोल छान गेला आजचा दिवस सो भेटूया लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये टिल देन बाय टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह काय अँड